वरील जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या दिल्लीतील मॉडेल तरुणीला दलालांनी देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात बोलवले. मनीषनगर येथील हॉटेल अशोका एम्पेरियलमध्ये शहरातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आंबट शौकीन ग्राहकांना तरुणीकडे पाठवण्यात येत होते. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली. देहव्यापारासाठी मोठा दलाल बंटी उर्फ बिलाल अहमद अली याचा चित्रपट सृष्टीत आणि मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीशी संबंध आहे. तसेच रशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान येथील देहव्यापाराशी संबंधित एजन्सीसोबत संबंध आहेत. त्यामुळे तो नेहमी देहव्यापार करून घेण्यासाठी देश विदेशातील तरुणींना नागपुरात आणत असतो. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या तो टीव्ही मालिका, जाहिराती, मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींना पुरवतो. गेल्या काही दिवसापासून त्याने दिल्लीत टीव्ही जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या मॉडेल तरुणीला विमानाने नागपुरात बोलवले होते. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. तरुणीला विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये ठेवून गेल्या 8 दिवसापासून 15 लाख रुपयाची कमाई केल्यानंतर तिला हॉटेल अशोकामध्ये पाठवण्यात आले होते. आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये 30,000 रुपया तरुणीला देहव्यापारासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून तरुणीला ताब्यात घेतले. बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बिलाल बंटीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर शहर दलामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही देहव्यापारबाबत फंडर कारवाई केलेली आहे. फंडर कारवाईमध्ये आम्हाला माहिती पडलं की अशाशा मुली प्रोव्हाइड केल्या जातात आणि अशा मुलींचा गैरफायदा घेतला जातो. त्याप्रमाणे आम्ही फंडर कारवाई केली आहे. तर या फंडर कारवाईमध्ये आरोपी यामध्ये आहे बंटी बिलाल उर्फ अहमद अली आणि एक विशाल नावाचा त्याचा सहकारी. अशा दोघांनी आमच्या भंडार कारवाईमध्ये जग केलेल्या केसेसमध्ये मुलगी मिळवत आली. पीडित मुलगी जी आहे ती दिल्ली येथील आहे आणि ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे आणि त्या मुलीला आम्ही त्यामधून सुटका केली मुलीची आहे. हा जो देह व्यापार होता यामध्ये जे कस्टमरच्या मोबाईलवर फोटोग्राफ टाकल्या जात होते आणि त्यातून त्याला निवळची सुविधा होती. तो निवळ करून मग त्या पद्धतीनं हा कारभार चालत होता. यामध्ये असे दोन आरोपी आहेत. दोन आरोपीच्या ठिकाणी आम्ही टीम रवाना केली.